आणि महाराज आग्रा येथे पोहोचले। त्या संपूर्ण कालावधीत गडावर कुणालाच अन्नपाणी गोडला गेला। अधून मधून सुखदुःखाच्या वार्ता राजगडी येत होत्या। आता माझं लेकरू येईल, आता मी त्याला मिठीत घेईन, या आशेने आऊसाहेब तर वारंवार तटाबुर्जांवर फेऱ्या मारत होत्या। बरीच महिने उलटली। अचानक काही गोसावी आऊसाहेबांना भेटायला आले। आऊसाहेब महाराजांच्या आणि शंभूराजांच्या काळजीने व्याकुळ झाल्या होत्या। त्यांना आलेल्या गोसाव्यांना भेटायचे नव्हतेच, परंतु गोसावी बाबांनी आऊसाहेबांना भेटण्याचा जणू हट्टच धरला। आऊसाहेब म्हणाल्या, बाबा मला तूर्तास तुम्हाला भेटायचे नाही, मी शिवबाच्या प्रतीक्षेत आहे। परंतु ते गोसावी आऊसाहेबांच्या महाली आले। त्यातील एका गोसावीने तर आऊसाहेबांच्या पायाला स्पर्श केला। एक टक खिडकीत नजर रोखून बसलेले आऊसाहेब गोसावी बाबांच्या स्पर्शाने थोड्या दचकल्या। गोसावी बाबा, अहो हे काय करताय तुम्ही, दबक्या आवाजात आऊसाहेब म्हणाल्या। गोसावी बाबांची नजर अजूनही आऊसाहेबांच्या पायाशीच होती। त्या बाबांच्या डोळ्यातील अश्रू आऊसाहेबांच्या पायावर पडले। त्या पडलेल्या पहिल्या अश्रूंच्या थेंबाने आऊसाहेबांचे डोळे भरून आले। माय लेकरांचा स्पर्श अश्रूंनी घडवून दिला। अखेर गोसाव्यांनी आऊसाहेबांकडे पाहिले आणि त्या माईने कित्येक महिने डोळ्यात आणि मनात साठवलेल्या अश्रूंचा बांध अखेर फोडला। गाठी भेटी झाल्या। बऱ्याच महिन्यानंतर सुखरूप महाली परतलेल्या आपल्या शिवबाचे त्या माईने मुके घेतले नसावेत का? शेवटी पोटचं पोरते, माया नाही का फुटायची, अगदी दगडालाही पाजर फुटावी असे काही सर्व ते क्षण। राजगडाला सुद्धा आपले अश्रू अनावर झाले नसावेत का? आग्रा भेटीत घडलेला सर्व प्रसंग आऊसाहेब आणि राणींनी ऐकला। इतका थरारक प्रवास ऐकून सर्वांच्या अंगावर काटा उभा राहिला नसेल का? अगदी राजगडाच्याही। महाराजांच्या येण्याने गडावर आनंद साजरा झाला। ढोल नगारे वाजले, अगदी गावोगावी खेडोपाडी साखऱ्या वाटल्या गेल्या। कित्येक महिने पुत्र विरह सहन केलेल्या आईने शिवबास पाहिल्यावर अखेर सुटकेचा निश्वास घेतला। मित्रांनो, या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा आणि हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणी तसेच नातेवाईकांबरोबर नक्की शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं या चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूय मित्रांनो अशाच एका भन्नाट व्हिडिओसोबत। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम।